ज्यांनी आयोजन केलेलं आहे. ही आयोजक समिती, तिचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय या कार्यक्रमाचे प्रायोजक आदरणीय श्री आत्मारामजी व श्रीजी मोहिते साहेब, विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंडळी आणि आवर्जून उपस्थित असलेले वधू वर आणि मित्र, बेलदार समाजामध्ये विचारचे 2-3 वर्षानंतर एक अगदी चांगली सुरुवात होती. म्हणजे वास्तविक पाहता जी अंगाने होणे ना पाहिजे याची सुरुवात थोडी उशिरा का होणे, पण ही सुरुवात होणे नाव घाना महत्वाचा क्षण. आणि माझ्या माहितीनुसार जाणार आहोत तिसरा चौथा मेळावा, आणि हळूहळू जे वधूवर परिचय मेळावा याचं दोन फक्त कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही देता उर्वरितच्या महाराष्ट्र मराठवाडा, त्याच्यानंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र एम सुद्धा आवडून गेलं पाहिजे. मन आदरणीय आपाजींचा फोन आला की असं असं आमचं वसं 7-8 जणांचं बोलणं होतं आणि मी केलेलं आलं तर बरं नाही की मी केलं मी जरूर आवडणार, कारण रिटायरमेंटच्या नंतर जवळपास 13-14 वर्ष होणे रिटायर होते. माझा परिचय सुरुवाती मित्र म्हणून भानुदास भगवानराव जाधव, महाराष्ट्राचे वन खाते म्हणून विभागीय वन अधिकारी हे पदावरचं सेवानिवृत्त होते. 13 वर्ष पूर्ण होले, 14 वर्ष होत. माझं गोत्र कुल भोगर थांबा चांदुके. हो मी याच्यासाठी केलं होतं मान थांबा वगैरे, तर हो आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे पण केलंच माहिती नाही. जवळपास 50% लोकांना माहिती. तर आजचा जो विषय वधूवर परिचय मिळावा आणि मन जे आपण बोलावलं तर सुरुवातीला आयोजित समिती यांचा मला अत्यंत ऋणी आभारी आहे. आणि मन माझ्या मनात तर 2 शब्द वाटी निमित्त असून जे किंवा आपण केले पाहिजे. एक मन असं वाट कि आज हे मेळाव्याची गरज का भासू लागली आपल्याला. आज प्रत्येक समाजामध्ये कोणताही समाज घ्यावा तुम्ही, प्रत्येक समाजामध्ये तो मागासलेला असो पुढारलेला असो कोणताही समाज असो, हे बदलते काळामध्ये बदलते याच्यानुसार मेळाव्याची गरज प्रत्येक समाजाला भासल वशी आपल्यालाही भासू लागली आणि याची सुरुवात होली आहे. त्यांनी चांगली बात होती आणि आयोजक समितीनंतर याची जी सुरुवात केली हे बद्दल बघायला धन्यवाद आणि यांचा आभार. अत्यंत मोलाची कामगिरी आपण केली. मंडळी लग्न माणसाचा जन्म ते माणसाचं मरण याच्या बीचामा माणसाच्या आयुष्यावर जवळपास 21 प्रकारचे संस्कार होते. जन्म ते मृत्यू जवळपास 21 संस्कार. माझ्या माहितीनुसार 16 संस्कार म्हणजे हा लग्न संस्कार जे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आव परमेश्वर आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिलेला अतिशय महत्वाचा. ज्याच्या नंतर जे संस्कार होण्यानंतर म्हणजे लग्न होण्यानंतर खरे अर्थ असो वैवाहिक जीवन याचा आनंद आणि याची कामगिरी दाम्पत्य जे आहे जीवनामध्ये आहे वेळ कमी. आज जवळपास 74 वर्षाचा मह तर जवळपास 69 वर्षाची बिया होईल, कारण विषय लग्न तर वेळ टायमाला आम्ही कसे लग्न करू नये किंवा कसे लग्न होईल एक थोडस 4-5 मिनिटात होईल. अतिशय भटका समाज, पूर्ण टोटल भटका समाज
गावाच्या बाहेर ज्या खाऱ्या राहिल्या, गावाच्या बाहेर जे खेत राहिलं खाली ठेवली आपण आपल्या भाषेत, बेलदारी भाषा, ओळ भाषा, खाऱ्यामध्ये 20-25 बोजेरींचे मेशा गाड सगळे त्याच्यासोबत, आणि वड जवळपास 9-9-10-10 बिया एके टाइम, आणि मग हळदी 8 दाण्याच्या काढली, एके दाण्याची हळद नाही, 1 दाण्याची किंवा 1.5 दाण्याची, जवळपास 5-6-7-8-8 दाण्याची हळदी, त्याच्यानंतर बिया, बियावाच्या नंतर पुन्हा 2-3 जण वे परत त्यांना जंगा जाईल, जंगा वे नवरीचा मामा नवरीचा काका वे पचवे बिराडाला जाऊ द्यायचा नाही, वेळे मेंती घ्यायचा पचवे बकरा काढण्याचे पचवेने खन्न करण्याचे, म्हणजे असा जवळपास 9-10 जणांचा कार्यक्रम हो बियावाचा राहील। हळूहळू काळ बदलते गेला, काळानुसार आपण बदलते गेले, आणि आज ही वेळ आलेली आहे की आपण विवाह मेळीची आज गरज असते। लोकसंख्या वाढली, माणसं दूर दूर जाऊ लागले, आणि वेसू जशी जशी आपल्याला काही इच्छी साधनं आलेली आहेत जवळीक साधनेची, वे प्रकारे मोबाईल हो किंवा या सगळं, तर हाई समजा विदर्भामधला माणूस कोकणामधला माणूस यांचं काही समजा भेटी गाठी नाही होईल, वेचेसाठी एकच उत्तम प्रकारचं साधन म्हणजे आशेतला मेळावे जर आपण आरेंज केले तर काळाची गरज, आणि एकमेकांना जर वधूवर जर पसंत केलं तर बियावाचं सोडत, तर हवू मेळावा जे आहेत तर हवू असेच मेळावे अर्थ मुरारी होली पाहिजे। मला वाटत कमीत कमी पुणे मग 5-6 हजार तरी समाज आपला असला पाहिजे, एक माझी प्राथमिक माहिती, एक माझा असा अंदाज आहे, मग राही नाही कुणी, म्हणजे मला असं वाटत की 5-6 हजार समाज तरी असावं, तर माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या 5-6 समाजा म्हणजे जगा समाज एकत्र एक गावामध्ये कमीत कमी 5-6 लोक तरी आवून येणं पाहिजे, आणि याचे सो आपल्या समाजाबद्दल समाजामध्ये कधी आपुलकी हवं दिसते, हा घन महत्वाचं मग हा का बोलू लागला, हौज मेळावा जर आम्ही विदर्भामध्ये गेला असता, हौज मेळावा जर आम्ही विदर्भामध्ये किंवा हेमंत जर का मराठवाड्यामध्ये जरी केला असता तर जवळपास 1.5 हजाराच्या जवळपास लोक जमले असते, आणि हे मेळावा नंतर पर्टिक्युलरली मन प्रेरणा मिळाली, आणि मला आलं घोषित करीन अतिशय आनंद होऊ की मराठवाडीमध्ये आपण मराठवाडा स्तरावर एक मेळावा घेतला, आणि याचं ठिकाणी मी निश्चित करू की बघा सगळेजण आले पाहिजे, आणि मेन माहुरची आमची जी देवी आहे रेणुका देवी याचं दर्शनही झालं पाहिजे, तर असे निमित्त असो एक अरेंज कर म्हणण्याचा संकल्प हे निमित्त असो अतिशय महत्वाची बात आहे, याचं खरं जर याची खरी जर गरज नसेल तर जर मागास वर्गाचा समाज जास्त तसा विदर्भामध्ये मराठवाडीमध्ये, आणि याची जास्त गरज आहे। आमच्या जवळपास बोधडीकडची जे गाव नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 13 वर्ष होते, वड आम्ही 13 वर्षाचा सामूहिक विवाह मेळावा केले, मला अजूनही आठवत 14 बियावा एके मेळाव्यामध्ये केले, आणि 4 वर्षाचा दुसरा एक विवाह मेळावा केला, जवळपास 10 बियावा मिळाला, तेव्हा हाईची चळवळ हाईकडे तरी जोपासली पाहिजे, आणि हाई चळवळ जोपासताना सगळा मग महत्वाचा जर कोणता भागीदार असा जातो म्हणजे समाज, समिती आपापल्या प्रयत्न पद्धतीचा प्रयत्न करा, पण म्हणा जोपर्यंत समाज पाठिंबा नाही, समाज जोपर्यंत मनावर गे नाही तोपर्यंत काही अर्थ नाही, महिला खंत व्यक्त केली की 6 हजार माणसाचा समाज एके गावामध्ये वेळ कमीत कमी 500-600 लोक आवण्यानं काहीच हरकत नाही, गावामले गाव असो पण अडचण मुळारी जळजळ मिळावं होंगे, तेव्हा समाजाने मी माझ्यातर्फे विनंती करत की हा याच्यासाठी शेवटी आपल्यासाठी आपले जे टुरे टारे बेटे ही व कळतरी चांगली सुविधा उपलब्ध होऊ जे इथे जर एकेच व्यासपीठावर सगळेजण आवते समोरासमोर द्यायचे, शेवटी देवाच्या बाता तर उपट ठरलेल्या रे पण आले पृथ्वीवर या साजरे होते रे ऊ जे होणार नको होणार, पण प्रयत्न माणसाच्या हाती आणि हा प्रयत्न आहे जे समिती करू लागली याच्याबद्दल मला खूप धन्यता वाटत, आणि असेच प्रयत्न वेळी मुंगारी चालू मेंदेचे, आणि मग सर्वांना विनंती करा समाजातर्फे की व्हायचे हे जे प्रयत्न ही समाजाने भरपूर साथ दिली पाहिजे, कोणत्या प्रकारचा समाज असो मेना जे ना जसे प्रकारे आपल्याला जेचे नका पैसा पैसा द्यायचे, जेचे नका जे आपले कुवत पद्धती तसंही साजरं करण्याचं, आणि जेचे नका काहीच नाही माझ्यासारखा आवडीनं काही हरकत
జయచంద్రగా కైస్ రేనేనే సార్ గారు కమిట్ కమిట్ ఆవుజ్ ఏం చేశారు ఏ మాత్రం కై చేశారు నుక్సాన్ నయ్యా तो माझी पुन्हा विनंती रहेगी कि आठ मुंडारी जरूर जरा मेरा होंगे आणि आयोजक समिति यांना मा बिल्कुल आश्वस्त करा कि साहब आमचे आड मराठवाड्याचा जो मेरा आहे मी यांच्यानंतर तुमचा जो ठरणार असेल आता मी घेवा पण मीच्या मुंडारचा जो मेरा असेल तो मराठवाडी मा आपण घेणार आणि तुमचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला लागेल कारण आम्ही नवीन विभागती म्हणून तुमचं पाटणकर मध्ये पुरवला ठराविक प्रकारचे फॉर्म छापले नाही नोंदीचे रजिस्टर केले नाही तर वशत प्रकारे तुमचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं तेव्हा विवाहाच्या बाबतीत म्हणून वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही जे प्राथमिक बात आणि दुसरी एक निमित्तासून माझी सूचना करतो एक सूचना माझी अशी आहे की भले थोडासा विषय आला होगा की माझे सर्व समाजाने एक विनंती आहे मग पाटणकर नाडाला देत एकही आपल्या बोली भाषेमध्ये कुणी बोलत सगळे मराठी बोललो बेलदार समाजाचा मेळावा उपवर परिचय मेळावा मराठी भाषेचं काय काम बेलदारी बोलता नाही आपल्याला आणि येसू नुकसान का होऊ लागलं आपण मुंडारची भेटून ही म्हणू का नुकसान होऊ लागलं येसू नुकसान असं होऊ लागलं की आपली जातच गायब होईल जातच गायब होईल फक्त कागदावरची जात शिल्लक राहिलेली आणि हाऊ आपले भावी पिढ्यासाठी आमचं तर जीवन गेलं तुमचं जीवन नाही गेलं पण जी मुंडारची जी पिढी आहे का माहिती आहे की आपण मूळचे कोण का तर हे बाबतीत मग माझी सगळ्यांना विनंती राहील की जंदा आपण एकमेकांना मिसळू आपले घर जंदा येऊ तेव्हा कृपा करते आपली जी बेलदारी भाषा किंवा ओढकी बोली आहे मग बोलते जावा आत्रीची विनंती करत मला आला आपण बोलावलं सगळ्यांचे आभार व्यक्त करते मग माझे दोन शब्द पूर्ण करू जय जय